पदवी परीक्षेसाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगानं काही मर्यादा घालून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना 5 वर्षातच पदवी पूर्ण करता येणार आहे. याबाबतचं पत्र विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व विद्यापीठांना पाठवलंय. पदवीसाठीच्या पहिल्या परीक्षेत तुम्ही नापास झालात तर पुढील 2 वर्षातच तुम्हाला पदवी परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. तसंच तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतला तर 5 वर्षात तुम्हाला पदवी पूर्ण करता येईल असा नियमच आता युजीसीनं लागू केलाय. याविषयी युजीसीचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निगवेकर यांनी जी 24 तासला फोनवरून दिलेली ही प्रतिक्रिया. पदवी मिळवण्याकरता 3 वर्षाचा काल असतो आणि जर 3 वर्षामध्ये जर तुम्ही पुरी केली नाही तर आणखी ऍडिशनल 2 वर्ष आहे, म्हणजे एकंदरीत 5 वर्ष आहे. पहिल्या 3 वर्षामध्ये ते 1 वर्ष पूर्ण करतील, बाहेर जातील, त्या कॉलेजमध्ये येतील, दुसरं करतील. तिसरं वर्ष झाल्यानंतर, कारण 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना पदवी मिळत असते, तिसरं वर्ष झाल्यानंतर जर त्यांना तिसऱ्या वर्षातही त्यांना संपूर्ण तिन्ही झालं नाही त्यांचं तर त्यांना 2 वर्ष दिलेले. किंवा मधल्या काळामध्ये जे काय होतं त्याचा काही परिणाम नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.